नमस्कार विद्यार्थी मित्र हो आत्मबल फाउंडेशन आवडी बुद्रुक युट्यूब वर आपण आज एकोणीस नोव्हेंबर दोन हजार एकवीसला ला पिंपरी चिंचवड पोलीस भरती ला जो पेपर आलेला होता त्यामधील जे मॅथ्स आहे त्याचं आज आपण ॲनालिसिस पाहणार आहोत मॅथ्सचे जे काय क्वेश्चन आलेले होते ते अतिशय सोपे म्हणजे सोपे आलेले होते पूर्णपणे सारे जे क्वेशन होते ते सुटणार म्हणजे सुटणारे क्वेशन होते एकदम सोपे क्वेशन होते त्यांना पेनाची सुद्धा गरज नव्हती असे सोपे प्रश्न टाकलेले होते तर पोलीस भरतीला कशा पद्धतीचे क्वेशन टाकत आहे ते तुम्ही पहा तर त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करत चला तर आपण आज त्या क्वेश्चनचे पूर्णपणे आज आपण अनालिस बघूया तर बघा पहिला प्रश्न आलेला होता वस्तूची खरेदी किंमत पंचवीसशे रुपये व विक्री किंमत दोन हजार रुपये आहे तर या व्यवहारातील शेकडा तोट्याचं प्रमाण किती आता वस्तूची खरेदी किंमत काय दिलेली आहे बघा इथं खरेदी किंमत दिलेली आहे पंचवीसशे रुपये दिलेले आहे आणि विक्री किंमत किती दिलेली आहे दोन हजार रुपये दिलेले आहे जर बघाय गेलं तर खरेदी किंमत खरेदी पंचवीसशे केली आणि विकले कितीला दोन हजार रुपये म्हणजे साजिकच काय झालेला असणार आहे तोटा झालेला आहे तो तोटा किती झालेला आहे पाचशे रुपयेचा तोटा झालेला आहे पंचवीसशे मधन दोन हजार रुपये गेलं की पाचशे रुपये राहणार आता काय काढायचं सांगितले शेकडा तोटा मग शेकडा तोटा जर काढायचा असला शेकडा तोटा काढायचा कसा तर हे पाचशे कितीचा तोटा झालाय पाचशे आणि खाली छेदाला खरेदी किंमत घ्यायची बघा नेहमी लक्षात ठेवा शेकडा तोटा काढायचा असू दे शे किंवा शेकडा फायदा काढायचा असू दे छेदाला नेहमी खरेदी किंमत घ्यायची तोटा कितीचा झालाय पाचशे रुपयाचा तोटा झालाय आणि छेदाला नेहमी काय करायची खरेदी किंमत घ्यायची आणि परसेंटेज पर्सेंटेजमध्ये शेकडा काढायचा आहे म्हणून गुणवले काय केलं मी ना शंभर केलं हे करा या दोन शून्याला ह्या दोन शून्या निघून गेल्या पाच एके पाच पाचा पाच पंचवीस पाच दहा वीस म्हणजेच वीस टक्के हे त्याचं बरोबर उत्तर आहे एकदम सोपा प्रश्न होता हा क्वेश्चन दुसरा विचारला गेलेला होता ही बेरीज करायची होती ही बेरीज तर प्रत्येकाला येते परंतु बेरीज आपण करायची नाही डायरेक्ट मी तुम्हाला सांगतो ऑप्शन प्रमाणे आपण करूया तर काय बघा दिलेली जी काय संख्या वरतीले आहे वरती आहे ती नऊच्या पट्टीमध्ये संख्या आहे तर नऊच्या पट्टीमध्ये जर संख्या असेल तर नऊची कसोटी वापरायची न ती नऊची क कसोटी काय सांगते ह्या वरच्या अंकांची बेरीज बघायची आणि त्या बेरजेला नऊ न भाग गेला असला पाहिजे हे वरती तुम्हाला जे अंक दिलेले आहेत ना त्या सगळ्यांची जी काही बेरीज आहे त्या बेरजेला कशाने भाग गेला पाहिजे नऊ न भाग घ्यायला पाहिजे हीच तर नऊची कसोटी आहे मग आता आपण ऑप्शन प्रमाणे जाऊया ह्या ऑप्शनमध्ये पहिल्या ऑप्शनला नऊ न भाग जातोय काय दोन चार चार आणि सात दहा याला भाग जाईत नाही तीन तीन आणि सहा नऊ भाग जातो म्हणजे हे उत्तर असू शकतं त्यानंतर सहा सात आठ भाग जात नाही हे उत्तर नसणार आणि सहा आणि सात हे उत्तर नसणार बरोबर उत्तर काय असणार हे असणार बघा लक्षात ठेवायचं काय पिन लावायची इथं काय गरज आहे नाही हे जर बघा नऊच्या पट्टीमध्ये संख्या आहेत एक तर बरोबर आहे तर त्यावेळी नऊची कसोटी वापरायची नऊची कसोटी काय हे दिलेले जे अंक आहेत ना त्या अंकांची जी काय बेरीज आहे तिची बेरीज म्हणजे हे उत्तर ना त्या उत्तराला कितीनं भाग गेला पाहिजे नऊ भाग गेला पाहिजे नऊ न हेला जात नाही हेला जात नाही हेला जात नाही आपण ऑप्शन काढून टाकले बरोबर हेला भाग जातोय हेच त्याचं उत्तर आहे तुम्ही करून बघा तर प्रश्न तिसरा शहाण्णव साठ व बातर यांचा मसावी विचारलेला होता मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक विचारला होता आणि मसावी बघा आता काढायचा आहे तर मसावी काढत असताना आपण काय करूया ह्या तीन संख्या पर्याय प्रमाण कसा काढायचा ह्या ऑप्शन मधून कसा काढायचा बघा ह्या तिघांच्या मधली लहान संख्या कुठली साठ आता त्या साठला आपण बघूया आठ न भाग जातोय साठला आठ न भाग जात नाही म्हटलं हे उत्तर नसणार त्यानंतर ह्या साठला दहा न भाग जातोय जातोय त्यानंतर ह्या आता साठ झालं त्यानंतर इथं बहात्तर घ्या बहात्तरला दहा भाग जातोय नाही जाईत हे पर्याय नसणार त्यानंतर बघा हे बारा न बारा न साठला भाग जातोय जातोय बारा पंचा साठ बारा न बहात्तरला भाग जातोय जातोय बारा ने शहाण्णवला भाग जातोय जातोय तिघांनी सुद्धा भाग जातोय पंधरा ना साठ ला जातोय जातोय पंधरा न बहात्तर ला जातोय नाही जाईत म्हणजे हे सुद्धा पर्याय नसणार म्हणजे पर्याय क्रमांक तीन बारा हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे हे बघा या बारा न ह्या तिघांनी भाग जातोय म्हणजे त्याचा मसावी काय काढायची काही गरज आहे का तुम्ही काढत बसणार पहिला काय करणार बघा लक्षात ठेवायचं साठ न बहात्तर ला भागणार म त्यानंतर काहीतरी येणार असं करत बसण्यापेक्षा बघा डायरेक्ट उत्तर येतं यायचं प्रश्न क्रमांक चौथा दहावीच्या वर्गातील एकशे वीस मुलांपैकी पासष्ट टक्के मुले पास झालीत ह्याचाच अर्थ एकशे वीस मुलांपैकी पस्तीस टक्के मुले काय असणार आहेत नापास असणार आहेत म्हणजे एकशे वीस मुलांपैकी मुलांपैकी काय म्हणतो मी पस्तीस टक्के काय असणार आहेत नापास असणार आहेत बरोबर आहे तर नापास झालेल्या मुलांची संख्या किती डायरेक्टच आहे एकशे वीस काय करणार तुम्ही पस्तीस टक्के काढणार कारण पस्तीस काय आहे पस्तीस टक्के नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे झालं हे सोडवा झोरला झिरो गेलं पाच सात ते पस्तीस पाच दोन्ही दहा बे कि बे बेस क बारा सात सकम बेचाळीस येतेच बरोबर उत्तर आहे आता पेन आणि पेपर न वापरता कसं काढायचं एकशे वीस मुलांपैकी पासष्ट टक्के मुले पास मग एकशे वीसच पस्तीस टक्के काढायचं कसं एकशे वीस ही संख्या तिच्या स्वतःमध्ये शंभर टक्के असते एकशे वीसचं दहा टक्के किती असणार आहे बारा असणार आहे तुम्हाला किती काढायचं आहे पस्तीस टक्के काढायचं आहे बारा के बारा बारा दोन्ही चोवीस बारा त्रिक छत्तीस छत्तीस काय झालं एकशे वीसचं तीस टक्के झालं आणि काय सहा ए वरचं सहा म्हणजे छत्तीस आणि सहा किती बेचाळीस आहे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे बघा अनेकदा सांगतोय एकशे वीस ही संख्या तिच्या स्वतःमध्ये शंभर टक्के असते एकशे वीसच ह्या संख्येचं दहा टक्के किती असणार आहे बारा असणार आहे बरोबर आहे हे झालं दहा टक्के ह्या संख्येचं पाच टक्के किती असणार आहे सहा असणार आहे शंभर टक्के एकशे वीस इकडं पॉइंट गेला म्हणजे दहा टक्के बारा असणार आहे आणि मला दहा टक्के जर बारा असेल तर दहाच्या निम्म पाच टक्के किती असणार आहे संख्येचं सहा असणार आहे तर तुम्हाला याचं पस्तीस टक्के काढायचं असेल टोटल तर बघा दहाचा तीन वेळा गुणाकार म्हणजे तीस टक्के झालं आणि त्याच्यात काय बघा पाच टक्के म्हणजे मिळवायचं बारा के बारा बारा दोन चोवीस बारा तुपे छत्तीस आणि छत्तीसमध्ये सहा किती बेचाळीस आणि बेचाळीस त्याचं बरोबर उत्तर आहे एक प्रश्न आलेला होता अतिशय सोपा तेवीसचा वर्ग किती विचारलेला होता आता तेवीसचा वर्ग जर तुम्हाला पाठ नसेल तर मिनिमम तुम्हाला वीसचा वर्ग तरी पाठ पाहिजे वीसचा वर्ग किती तर वीसचा वर्ग चारशे आणि पंचवीसचा वर्ग किती तर सहाशे पंचवीस तर मला सांगा ह्याचं उत्तर ह्या दोघांच्या दरम्यान असणार तेवीसचा वर्ग ह्या दोघांच्या दरम्यान असणार मग ह्या दरम्यानचं कुठला पर्याय सहाशे एकोणतीस ह्याच्यापेक्षा जादा आहे सातशे एकोणतीस ह्याच्यापेक्षा जादा आहे पाचशे एकोणतीस बघा ह्या दोघांच्या दरम्यान म्हणजे हे उत्तर असू शकतंय दोनशे एकोणतीस ह्याच्यापेक्षा कमी म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक तीन हे त्याचं बरोबर उत्तर काय करायची गरज नाही इथं पुढील प्रश्न आज रोजी तुकाराम हनुमंत आणि महादेव यांच्या वयांची बेरीज सत्याहत्तर वर्ष आहे काय म्हटले आज रोजी तुकाराम हनुमंत आणि महादेव यांच्या वयांची बेरीज किती आहे सत्तावी सत्याहत्तर वर्ष आज रोजी ओके सत्याहत्तर व वर्ष अशी त्यांची बेरीज आहे तिघांची काही काही तर तीन वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होईल तीन वर्षापूर्वी किती होती असं म्हणतेला आहे आज किती बघाय गेले तर सत्याहत्तर आहे तीन वर्षापूर्वी म्हणजे तीन न कमी करणार काय तुम्ही नाही तर काय बघा तीन वर्षापूर्वी हे हनुम तुकाराम सुद्धा तीन वर्षांना लहान असणार आहे हनुमंत सुद्धा तीन वर्षांनी लहान असणार आहे आणि महादेव सुद्धा तीन वर्षांनी लहान असणार आहे तीन वर्षापूर्वी बरोबर आहे म्हणजे तीन एक के तीन तीन दोन्ही सात तीन त्रिक नऊ म्हणजे नऊ वर्ष तुम्हाला कमी करायला पाहिजे तीन वर्षापूर्वी तिघं सुद्धा तीन 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 वर्षांनी लहान असणार आहेत ना मग ह्या सत्याहत्तर मधून कारण ही आजच्या वयांची बिरीज त्यांची सत्याहत्तर आहे तर तीन वर्षापूर्वी ते नऊ वर्षांनी बघा इथं नऊ ह्याच्यातनं वजा केलं पाहिजे आणि सत्याहत्तर मधनं नऊ गेलं उत्तर किती असणार आहे अडुसठ वर्ष अडुसठ हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे तुम्ही काय करणार सत्याहत्तर मधनं तीन वर्ष वजा करणार सत्याहत्तर मधनं तीन इथं पर्याय दिलाय चौऱ्याहत्तर वर्ष सुद्धा तर नाहीये तुकाराम सुद्धा तीन वर्षांनी लहान असणार हनुमंत सुद्धा तीन वर्षांत लहान असणार आणि महादेव सुद्धा तीन वर्षांत कारण ह्या बेर्जेमधन वजा करायचं आहे कळालं हे त्याचं बरोबर उत्तर काय असणार अडुसष्ट वर्ष पुढील प्रश्न बघा चोवीस कपाटांची किंमत अठ्ठेचाळीस हजार सातशे वीस रुपये आहे तर एका कपाटाची किंमत किती चोवीस कपाटांची किंमत किती दिलेली आहे चोवीस कपाटांची किंमत किती दिलेली आहे अठ्ठेचाळीस हजार सातशे वीस आणि एका कपाटाची किंमत किती विचारलेली आहे आपण एका कपाटाच्या जागी इथं काय घेऊया एक्स घेऊया त्रिकस गुणाकार चोवीस गुणवले एक्स बरोबर एक गुणवले अठ्ठेचाळीस हजार सातशे वीस आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे म्हणून एक्स बरोबर एक गुणवले अठ्ठेचाळीस हजार सातशे वीस भागिले चोवीस चोवीस एके चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस न सातला भाग जाईत नाही झिरो चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस त्रिक बहात्तर आणि ही शून्य दोन हजार म्हणजे काय बघा लक्षात ठेवायचं दोन हजार तीस पर्याय क्रमांक चार हे त्याचं बरोबर उत्तर अति अतिशय सोपा असा प्रश्न आहे हा प्रश्न क्रमांक आठवा वजाबाकी विचारलेली होती वजाबाकी करायची बघा वजाबाकी करत असताना आपण एकमधन झेरो घालविणार किती येणार एकच येणार एक मधून झिरो गेला एक कुठल्या कुठल्या पर्यायाच्या शेवटी आहे ह्या पर्यायाच्या शेवटी हे उत्तर असू शकते किंवा हे उत्तर असू शकते बघा ह्यांच्या शेवटी नव आहे नव्वय ह्यू सुद्धा पर्याय गेला ह्यू सुद्धा पर्याय निघून गेला आता बरोबर आहे आता बघा इथे एकूण संख्या किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि इथे पण ह्या संख्या बघायला गेल्या तर तीन आणि तीन सहा सात संख्या आहेत मग ह्या सात संख्येमधून ह्या सात संख्या जर गेल्या वजा गेल्या तर उत्तर मिनिमम सहा संख्या तरी उत्तर असलं पाहिजे तर सहा संख्या उत्तर कुठं आहे बघा ह्या दोघांच्या मधील आता बघा एक दोन तीन चार पाच सहा एक तर ह्या सात संख्येमधून ह्या सात संख्या गेल्या उत्तर एक तर सात संख्या असल्या पाहिजे किंवा सहा संख्या असल्या पाहिजे पाच संख्या तरी येणार ना, नाही ना, तर बघा उत्तर कुठला असणार आहे हे उत्तर असणार आहे हे उत्तर द्यायचं नसणार आहे बरोबर आहे पर्याय प्रमाण हे उत्तर असणार आहे आणि करून बघा तुम्ही प्रश्न रोहितने चार डावात काढलेल्या धावांची सरासरी ऐंशी आहे म्हणजे ने चार डावात ऐंशी सरासरी म्हणजे काय तर तिने प्रत्येक डावात धाव दा, डावात किती किती धावा काढल्यात ऐंशी 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 त्याला सर आपण सरासरी म्हणतोय तर चार डावांची सरासरी ऐंशी आहे तर चार डावात एकूण किती धावा काढल्यात हा काय प्रश्न आहे चार धावात किती धावा काढल्यात तर काय करणार तुम्ही ऐंशी गुणवले चार करणार ऐंशी गुणवले चार किती आठशे बत्तीस तीनशे वीस हे त्याचं बरोबर उत्तर आहे तर तीनशे वीस इथं करून टाका हा अतिशय सोपा प्रश्न होता तर त्याला बघा एक एक मार्क इथं महत्वाचा आणि गणितचे या पिंपरी चिंचवडच्या तुम्ही पोलीस शिपाई भरतीचे प्रश्न बघा अतिशय म्हणजे अतिशय सोपे आहेत तिथे एक सुद्धा प्रश्न चुकता कामा न येता तर तुम्ही काय बघा ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे त्यांनी चेक करून बघा आपलं कुठं उत्तर चुकलेलं आहे काय ज्याचं उत्तर चुकलं ते म्हणायचं आपण की मेरिट लिस्टमध्ये आपण भरपूर मागं गेलेलो आहे कारण गणितचे पूर्णपणे क्वेशन हे सोपे आलेले होते पुढील प्रश्न आठशे पंचवीस चे चार टक्के म्हणजे किती काय करणार आठशे पंचवीस गुणुले चार भागिले शंभर झालं पंचवीस तिर्क पंच्याहत्तर उर्ण सात पंचवीस तीर्क पंच्याहत्तर पंचवीस चोख शंभर चार एके ओके गेला म्हणजे किती बरोबर उत्तर आलं आले ते टक्के त्याचं म्हणजे तेत्तीस हे बरोबर उत्तर आहे पुढील प्रश्न वडील व मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर पाच तीन आहे गुणोत्तर दिलेलं आहे वडिलांचं आणि मुलगीचं पाच, पाच एकस, तीन म्हणजे हे वडिलांचं असणार आहे हे मुलगीचं असणार आहे म्हणजे वडिलांचं वय आपण काय म्हणूया वडिलांचं वय पाच एक्स आणि मुलगीचं वय किती असणार आहे तीन एक्स ज्यावेळी गुणोत्तरमध्ये दिलेलं असते त्यावेळी आपण अशा पद्धतीनं लिहायचं वडिलांचं वय पाच एक्स मुलगीचं वय तीन एक्स कारण वडील म्हटले म्हणून वडील पहिलं आणि मुलगी म्हटले मुलगी दोन नंबर त्यांच्या वयांची बेरीज बहात्तर येते आपण वडिलांचं वय काय मानले पाच एक्स मानले मुलगीचं वय किती आहे तीन एक्स त्यांच्या वयांची बेरीज म्हणजे पाच एक्स अधिक तीन एक्स या दोघांची बिरीज किती दिलेली आहे बहात्तर दिलेली आहे तर वडिलांचं वय विचारलेलं आहे वडिलांचं वय आपण काय मानलेलं आहे पाच एक्स मानलेलं आहे तर बघा पाच एक्स आणि तीन एक्स आठ एक्स आठ एक्स बरोबर बहात्तर एक्स बरोबर काय येणार हे बहात्तर भागिले आठ असणार किती बहात्तर भागिली आठ नऊ एक्सची किंमत तुम्ही इथं टाका जर एक्सची किंमत बघा नऊ टाकली नऊ गुणवले पाच पंचेचाळीस हे वडिलांचं वय असणार आहे मुलगीचं वय किती असणार आहे नऊ गुणवले तीन सत्तावीस हे मुलगीचं वय असणार आहे आणि सत्तावीस दो पंचेचाळीस दोघांची बेरीज किती असणार आहे सत्यात्तर असणार आहे म्हणजे वडिलांचं वय किती पंचेचाळीस वर्ष पुढील बारावा प्रश्न ताशी चौऱ्याऐंशी किलोमीटर वेगाने धावणारी पाचशे मीटर लांबीची आगगाडी नऊशे मीटर लांबीच्या बोगद्यास किती कालावधीत ओलांडेल बघा आता इथं काय म्हंटलेलं आहे हा जो प्रश्न आहे हा काय बघा स्पीड डिस्टन्स आपण टाइम वरला क्वेश्चन आहे किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय स्पीड म्हणजे वेग बरोबर आंतर भागिले काळ ओके किंवा त्याला आपण वेळ असं म्हणतोय बरोबर आहे वेळ ह्याच्यातलं मधला क्वेश्चन आहे आणि त्याचं सूत्र हे आहे आता काय म्हणते आपलं काढायचं आहे बोगद्यास किती कालावधीत ओलांडे म्हणजे काय बघा काळ काढायचा आहे हिता काळ घ्या आपल्याला काय काढायचं आहे काळ काढायचा आहे मग काय बघा काळ बरोबर ते सूत्र काय होणार काळ बरोबर आंतर हे खाली भागिले काय होणार वेग होणार मी काय म्हणतोय हि काळ इकडे गेला तर वेग इकडं आला म्हणजे काळ बरोबर अंतर भागिले वेग झाला आता इथं अंतर पाचशे मीटर लांबीची आग गाडी नऊशे मीटर लांबीच्या बोगद्यास ज्यावेळी आग आगगाडी आणि बोगदा असतोय त्यावेळी त्या आग गाडीची जे अंतर असते ना ते आग गाडीची लांबी प्लस बोगद्याची लांबी म्हणजे टोटल हे अंतर पकडतात मग आग गाडीची लांबी पाचशे प्लस हे नऊशे मीटर कुणाचं झालं बोगद्याची ओके बोगद्याची लांबी भागिले जे वेग आहे हा चौऱ्याऐंशी किलोमीटर ताशी वेगाने आता जर बघाय गेलं हा जी आघाडीची लांबी ही पाचशे मीटर मध्ये आहे आणि बोगद्याची लांबी सुद्धा पाचशे मीटर मध्ये आहे हे मीटरमध्ये आहे आणि मात्र हे कसं आहे किलोमीटर प्रति ताशी हावर किलोमीटर प्रति हावर आहे म्हणजे आपल्याला मीटर प्रति सेकंद करायचं जर असेल तर ह्या चौऱ्याऐंशीला किती न गुन्हाय पाहिजे पाचशे पाच छेद छेत अठराने गुणा पाहिजे हे बरोबर आहे चौऱ्याऐंशी ला हेच करायचं बघा पाचशे अधिक नऊशे किती झालं चौदाशे हे अठरा वरती गेलं गुणुले अठरा आणि खाली काय बघायला ठेवायचं चौऱ्याऐंशी गुणुले पाच चौदा एके चौदा चौदा दुनी अठ्ठावीस चौदा त्रिक बेचाळ चौदा सक्क चौऱ्याऐंशी चौदा सक्क चौऱ्याऐंशी इथं ही दोन शून्य त्यानंतर काय बघायला लक्षात ठेवायचं सहा सायंत्रिक अठरा पाच एके पाच पाच दुनी दहावीस आणि वीस गुणवडे तीन साठ हे त्याचं बरोबर उत्तर आहे मी बघा अनेकदा तुम्हाला सांगतोय हे कसं काढलं अनेकदा सांगतो तर बघा लक्षात ठेवायचं तुम्हाला माहिती आहे दे दे पेन दे तर तुम्हाला माहिती आहे की बघा वेग बरोबर काय असते तर तुम्हाला माहिती आहे काळ बरोबर काय आहे काळ बरोबर आंतर भागिले वेग आहे अंतर इथं काय असणार आहे पाचशे प्लस नऊशे कारण आग गाडीचे लांबी प्लस बोगद्याचे लांबी टोटल अंतर पकडतात कधीही आणि त्यानंतर वेग वेग किती आहे चौऱ्याऐंशी किलोमीटर प्रति हावर आहे तर हे वरती मीटर म्हणून सगळं बघा एकाच एसआयएम युनिटमध्ये करतात या चौऱ्याऐंशीला तुम्ही पाचशे अठरानं तुम्ही गुणलं आता नऊशेने पाचशे किती झालं चौदाशे गुणले हे अठरा इकडं बघा खाली आहे तो वरती असा आला अठरा आणि हे चौऱ्याऐंशी गुणुले पाच हे फक्त सोडवायचं आहे मी काय केलं बघा चौदा एके चौदा आणि ह्या दोन शून्य चौदा सख चौऱ्याऐंशी सहा क्रिके अठरा पाच एके पाच पाच जुनी दहा वीस आणि तीन गुणुले वीस किती साठ सेकंद हे त्याचं बरोबर उत्तर कुठं आहे पर्याय पर्याय क्रमांक तीन हे त्याचं बरोबर उत्तर आहे पुढील प्रश्न अतिशय सोपा प्रश्न आहे खालपैकी कोणती मूळ संख्या नाही तर मूळ संख्या नाही खालपैकी कोणती म्हणजे याच्यामध्ये तीन संख्या ह्या काय असणार आहेत मूळ असणार आहेत प्रश्न कधी समजावून घ्या मूळ असणार आहेत आणि त्यातली एक संख्या ही मूळ नसणार आहे तर बघा मूळ संख्या नाही मग मूळ संख्या साही काय मूळ संख्या आहे का साही मूळ संख्या नाही म्हणजे त्याचं बरोबर उत्तरही असणार सहा त्याचं बरोबर कारण सात दोन आणि तीन ह्या तिन्ही मूळ संख्या आहेत फक्त तिथं सहा अशी एक संख्या आहे की ती मूळ संख्या नाही म्हणजे सहा एक हे त्याचं बरोबर उत्तर होतं पुढला प्रश्न पाच गुणवले पाच अधिक पाच भागिले पाच अधिक पाच कंसामध्ये पाच वजा पाच कंसामध्ये पाच वजा पाच म्हणजे शून्य आणि अधिक आहे म्हणजे प्रश्न हे पाच भागीले पाच एक आणि पाच पाच पंचवीस पंचवीस अधिक एक अधिक शून्य पंचवीस अधिक एक सव्वीस सव्वीस आहे त्याचं बरोबर उत्तर आहे बरोबर उत्तर किती सव्वीस पुढला प्रश्न दर साल दर शेकडा पाच टक्के दराने तीन वर्षांसाठी पंधराशे रुपयांचे सरळ व्याज किती सरळ व्याज विचारले पहिला ऑप्शन आहे दोनशे दहा रुपये दोनशे पंधरा रुपये दोनशे पंचवीस रुपये की दोनशे पन्नास रुपये सरळ व्याज सरळ व्याज बरोबर काय असते मुद्दल गुणुले दर गुणुले काळ भागिले काय असते शंभर मुद्दल किती आहे पंधराशे रुपयांचे म्हंटले म्हणजे मुद्दल पंधराशे रुपये दर किती दिलाय पाच टक्के दरानं काळ किती वर्षांसाठी तीन वर्षांसाठी भागिले शंभर दोन ला दोन शून्य निघून गेल्या पाच तिरक पंधरा आणि पंधरा गुणवले पंधरा किती दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस येतेच बरोबर उत्तर अतिशय सोपा असं प्रश्न आलेले आहेत सर्वच्या सर्व प्रश्न तुम्ही बघा सोपेच आहेत पुढला प्रश्न सोळा प्रश्न आलेला होता एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे इथं काय वापरायची काय गरज नाही म्हणजे एक्स माना के माना असं काय करायचं नाही बघा एक संख्या म्हटले एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे म्हणजे हिथं एक दुसरी संख्या आहे हिथं एक पहिली संख्या हिच्यापेक्षा ही कशा आहे तिप्पट आहे म्हणजे बघा आता ऑप्शन प्रमाण आपण बघूया आणि दोन्ही संख्यांची बेरीज किती दिल्या एकशे वीस ही बेरीज दिलेली आहे तर पहिली संख्या कोणती म्हटलेली आहे आपण पहिली संख्या जर इथं नव्वद म्हटली तर दुसरी संख्या असली पाहिजे किती तीस असली पाहिजे कारण तीसच्या तिप्पट किती आहे पहिली संख्या आहे नव्वद आहे म्हणजे बघा लक्षात ठेवायचं असं असलं पाहिजे म्हणजे हे बरोबर बसू शकते जर बघा पहिली संख्या ऑप्शन प्रमाणे जर तीस घेतली तर दुसरी संख्या असली पाहिजे किती दहा असली पाहिजे कारण बघा दुसऱ्या संख्येच्या तिप्पट ही पहिली संख्या आहे म्हणजे तीस आणि दहा एकशे वीस होते काय म्हणजे हे येत नाही साठ बघा जर साठ घेतली पहिली संख्या तर ही संख्या किती असली पाहिजे वीस असली पाहिजे कारण दुसरीच्या तिप्पट साठ आहे आणि साठ आणि वीस किती येते ऐंशी येते परत बघा लक्षात ठेवायचं जर पहिली संख्या चाळीस घेतली तर इथं किती असली पाहिजे ती चाळीस असली तर असली पाहिजे तर बघा चाळीस काय संबंधच नाही म्हणजे बघा लक्षात ठेवायचं तिथं पहिला पर्याय क्रमांक बरोबर आहे पुढचा प्रश्न एका चौरसाची बाजू आठ पॉईंट आठ सेंटीमीटर लांबीची आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ सेंटीमीटर आहे तर चौरसाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय बाजूचा वर्ग चौरसाचे क्षेत्रफळ बाजू गुणुली बाजू किंवा बाजूचा वर्ग मग बाजू किती दिलेला आहे आठ पॉईंट आठ सेंटीमीटर मग आठ पॉईंट आठ गुणुली तुम्हाला काय केलं पाहिजे आठ पॉईंट आठ केलं पाहिजे मग बघा या दोघांचा गुणाकार करायची काही गरज नाही तर ऑप्शन प्रमाणे बघा आठ पॉईंट आठ म्हणजे ही संख्या नऊच्या जवळ आहे ही संख्या नऊच्या जवळ आहे आणि नऊचा वर्ग किती असतोय एक्क्याऐंशी असतोय मग एक्क्याऐंशीच्या जवळ इथली संख्या कुठली आहे हीच आहे म्हणजे त्याचं बरोबर उत्तर काय असणार आहे सत्याहत्तर पॉईंट चव्वेचाळीस असणार आहे तुम्ही करून सुद्धा बघा आणि मी सांगतोय बघा आठ पॉईंट आठ ही संख्या नऊच्या जवळ असणार आहे नऊचा वर्ग किती असतोय एक्क्याऐंशी असतोय तर बघा एक्क्याऐंशीच्या जवळचं उत्तर कुठलं आहे सत्याहत्तर पॉईंट चव्वेचाळीस हे बरोबर उत्तर असणार आहे म्हणजेच काय बघा वर्तुळात त्या चौरसाचं क्षेत्रफळ किती असणार आहे सत्याहत्तर पॉईंट चव्वेचाळीस चौ सेंटीमीटर क्वेश्चन नंबर अठरावा लोणावळा येथे गेलेल्या येथे गेलेल्या पंचवीस लोकांचा एकूण खर्च सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आहे झाला तर प्रत्येक व्यक्तीचा खर्च किती तसाच या पद्धतीचा क्वेश्चन पहिल्यांदा पण आलेला आहे पंचवीस लोकांचा खर्च किती दिलेला आहे सात हजार पाचशे पंच्याहत्तर दिलेला आहे तर प्रत्येक म्हणजे एका व्यक्तीचा खर्च तुम्हाला विचारलेला आहे एक्स बघा तुम्ही काय करणार एक्स गुणुले पंचवीस त्रिकस गुणाकार बरोबर एक गुणुले सात हजार पाचशे पंच्याहत्तर तुम्हाला एक्स ची किंमत काढायची आहे म्हणजे एक्स बरोबर सात हजार पाचशे पंच्याहत्तर भागिले पंचवीस करा पंचवीस त्रिक पंच्याहत्तर हित शून्य पंचवीस त्रिक पंच्याहत्तर तीनशे तीन कुठं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हे त्याचं बरोबर उत्तर आहे पुढील प्रश्न बघा चार हजार नऊशे तेरा या घनसंख्येचे घनमूळ किती तर तुम्हाला विचारलेला आहे चार हजार नऊशे तेराचं किती घनमूळ काढाय सांगितलेला आहे म्हणजे ह्या पर्यायापैकी कुठल्या तरी संख्येचा तो काय असणार आहे घन असणार आहे तर बघा आपण इथं सोळा हा पर्याय घेऊया म्हणजे सोळा गुणुले सोळा गुणुले सोळा तीन वेळा गुणाकार किती आला पाहिजे तीन वेळा ह्या संख्येचा गुणाकार केला तर चार हजार नऊशे तेरा आला पाहिजे तर बघा शेवटची संख्या सहा सहा चा घन किती असतोय दोनशे सोळा म्हणजे शेवटी सहा येणार इथं किती आले तीन आले म्हणजे सोळा हा पर्याय नाही त्यानंतर सतरा घेऊन बघा सतरा गुणवली सतरा गुणवली सतरा सातचा घन किती आहे तीनशे त्रेचाळीस म्हणजे तीन शेवटी आहे म्हणजे इथं किती शेवटी आहे तीन म्हणजे सतरा हा त्याचा बरोबर उत्तर असणार आहे एकोणीस घेऊन बघा तुम्ही एकोणीस गुणवले एकोणीस गुणवले एकोणीस मग नऊचा घन किती असतोय सातशे एकोणतीस नऊ शेवटी आहे नाही तेवीस घेऊन बघा तीनचा घेणं सत्तावीस असतोय तर शेवटी सात आहे का नाही म्हणजे त्याचं बरोबर उत्तर किती असणार आहे सतरा असणार आहे तर तुम्ही सतरा गुणविले सतरा गुणवले सतरा तीन वेळा करून बघा त्याचं बरोबर उत्तर चार हजार नऊशे तेरा आहे येणारच पुढला प्रश्न क्वेश्चन नंबर विसावा एकोणपन्नास भागिले झिरो पॉईंट झिरो सात म्हणजे एकोणपन्नास भागिले खाली किती आहे झिरो पॉईंट झिरो सात आहे तर बघा अशा पद्धतीचा क्वेश्चन सोडवायचा कसा तर बघा मी इथं काय करतोय आता ह्या जर मला दोन पॉईंट इकडे मी घेतलं इथं आणि हित्त घेतलं तर एकोणपन्नास वरती काय येणार दोन शून्य येणार एकोणपन्नास वरती दोन शून्य आणि खाली किती येणार सात येणार बरोबर आहे जर बघा मी हित पॉईंट घेतला तर हित एक शून्य येणार जर हित्त पॉईंट घेतला तर हित्त एक शून्य घेणार म्हणजे झालं किती सात म्हणजे चार हजार नऊशे भागिले सात करा किती येणार साते सात सात एके सात सात ते सात ते एकोणपन्नास दोन शून्य सातशे एकेचं बरोबर उत्तर असणार आहे सातशे एखादीचं बरोबर पुढील प्रश्न एकविसावा आठ बारा व पंधरा यांचा लसावी किती लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक तर लसावी म्हणजे ह्यांच्यातली काय बघा लहानात लहान अशी संख्या की त्या संख्येला ह्या ऑप्शन पैकी बघा लहानात लहान अशी संख्या की त्या संख्येला या तिघांनी सुद्धा भाग गेला पाहिजे तर आपण लहानात लहान संख्या पहिला पकडूया एकशे वीस त्यानंतर जाऊया एकशे कडे त्यानंतर एकशे शहाण्णव आणि त्यानंतर दोनशे चाळीसकडे आता एकशे वीसला आठ ने भाग जातोय का तर एकशे वीसला आठ बघा आठ एके आठ उरले चार जातोय भाग परत एकशे वीस ला बारा न भाग जातोय काय जातोय सर एकशे वीस ला पंधरा भाग जातोय काय तर पंधराच्या पाड्यात एकशे वीस आहे म्हणजे तिघाने सुद्धा भाग जातोय म्हणजे त्याचा लसावी किती असणार एकशे वीस पुढे बघायची काय गरजच नाही बघा या एकशे पन्नासला सुद्धा समजा समजा म्हणतोय तिघाने भाग जात तर असला जा तरी सुद्धा हा लसावी नाही तरी सुद्धा हा सुद्धा लसावी नाही हा सुद्धा लसावी नाही कारण का लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक म्हणून लहानात लहान संख्येकडे पहिल्यांदा जायचं त्या लहानात लहान संख्येला ह्या तिघांनी सुद्धा भाग गेला पाहिजे तोच म्हणजे त्या संख्येचा लसावी प्रश्न क्रमांक बावीस वा सहा संख्यांची सरासरी चौसष्ट पॉईंट पाच आहे सहा संख्यांची सरासरी किती आहे चौसष्ट पॉईंट पाच आहे सातवी संख्या शहाण्णव आहे म्हणजे बघा सहा संख्यांची सरासरी म्हणजे काय बघा प्रत्येक संख्या काय असणार आहे चौसष्ट पॉईंट पाच चौसष्ट पॉईंट पाच चौसष्ट पॉईंट पाच अशा सहा संख्या असणार आहेत बरोबर आहे त्यातली सातवी संख्या किती आहे शहाण्णव आहे असल्या सर्व सात संख्यांची सरासरी किती आता बघा तुम्ही या श्याण्णव मधनं हे बघा चौसष्ट पॉईंट पाच काय करा वजा करा म्हणजे येणार किती इथं पाच येणार इथं किती येणार बघा एक येणार इथं किती येणार तीन येणार एकतीस पॉईंट पाच येणार मग आता हे एकतीस पॉईंट पाच काय बघा लक्षात ठेवायचं जादा आहे ते जादा कोणा आले त्या सातव्या संख्येमुळे आले कोणते एकतीस पॉईंट पाच ला सात न भागा सात एके सात सात चोख अठ्ठावीस उरलं किती बघा लक्षात ठेवायचं अठ्ठावीस तीन उरलं आणि म्हणजे साता पाच पस्तीस म्हणजे ऍव्हरेज कितीनं जादा आलं पाहिजे चा चार पॉईंट पाच पहिल्यांदा ऍव्हरेज चौसष्ट पॉईंट पाच होतं त्याच्यामध्ये चार पॉईंट पाच ॲड करा पाच पाच दहा हच्याला बघा चार आठ नऊ एकोणसत्तर हे त्याचं बरोबर पर्याय क्रमांक चार हे त्याचं बरोबर उत्तर आहे तर पुढला प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस वा एका वर्तुळाची त्रिज्या चौदा सेंटीमीटर आहे तर वर्तुळाचं क्षेत्रफळ काढा म्हणून सांगितलं होतं तर तुम्हाला माहिती आहे वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र पाय आर वर्ग हे वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर आहे वर्तुळाचे लिहितो इथं वर्तुळाचे क्षेत्रफळ वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र पाय आर वर्ग पायची किंमत किती असते या बावीस शेत सात आरची किंमत किती दिलेली आहे चौदा आहे त्या चौदाचा वर्ग म्हणजेच काय चौदा गुणुले चौदा सात एके सात सात दोने चौदा बावीस दोनी चव्वेचाळीस आणि चव्वेचाळीस गुणुले चौदा करा हे तुमचं बरोबर उत्तर आहे हां चौदा एके चौदा चौदा अठ्ठावीस चौदा चौक छप्पन हच्या पाच चौदा चौक छप्पन छप्पन आणि पाच एकसष्ट सहाशे सोळा त्याचं बरोबर उत्तर कुठं आहे सहाशे सोळा चौ सेंटीमीटर हे त्याचं बरोबर उत्तर प्रश्न क्रमांक चोवीस वा एक काम बारा माणसे वीस दिवसात करतात तर तेच काम करण्यासाठी अकरा माणसे किती दिवस घेतील काम समान आहे तेच काम म्हणजे काम जर सारखं असेल तर बरोबर चिन्ह माणसं दिवस आणि त माणूस आणि दिवस बरोबर आहे बारा माणसे पहिल्या कंडिशनमधली किती दिवस घेतात वीस दिवस आता दुसरं काय म्हणते अकरा माणसे किती दिवस घेतील हे दिवस काढायचे आहेत सॉरी पंधरा माणसं आहेत माणसं किती आहेत तिथं अकरा नाहीत पंधरा माणसं आहेत पंधरा माणसे किती दिवस घेतील तर बारा गुणुले वीस भागिले किती बघा पंधरा बरोबर दिवस काढायचे आहेत एवढं फक्त करा पास पाच ते पंधरा तीन एक तीन तीन चौक बारा चौक सोळा म्हणजे किती दिवस सोळा हे त्याचं बरोबर अशा पद्धतीने या पोलीस भरतीला बघितलं तर एक आणि एक प्रश्न सोपा होता त्यामुळे जर तुम्ही हे चोवीस प्रश्न जर चुकले नसेल ज्याने कुणी ही परीक्षा दिलेल्या आहे त्यांची जर चोवीस पैकी चोवीस उत्तर बरोबर आलीत तर त्यांचं मिरिटमध्ये निश्चितच स्थान चांगलं असणार ह्याच्यामधला एक जरी प्रश्न चुकलेला असेल तर आपण लक्षात ठेवायचं की आपण मिरिटमध्ये भरपूर असं खाली आहे एवढं लक्षात ठेवायचं कारण का प्रश्न जे होते ना ते अतिशय सिंपल म्हणजे सिंपल प्रश्न मॅथमॅटिक तरी टाकले गेले होते तर पुढल्यासुद्धा येणाऱ्या पोलीस भरतीचा विचार करता अशाच पद्धतीचे क्वेश्चन येणार आहेत तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित क्वेश्चन वाचा आणि व्यवस्थित सोडवायचा आहे एक आणि एक मार्क महत्वाचा आहे जर तुम्हाला हे लेक्चर आवडलेलं असेल तर तुम्ही त्याला लाईक करा तसेच तिथं सबस्क्राईब असते लाल याच्यामध्ये त्याला दाबा तशीच घंटे असते ते सुद्धा दाबा तुम्हाला नवीन नवीन नवी लेक्चर सुरुवातीला म्हणजे तुम्हाला नवीन नवीन नवी जी काही लेक्चर आहेत ती सर्वप्रथम तुम्हाला येऊन मिळतील त्यामुळे तुम्ही ते सबस्क्राईब लेक्चर करा लाईक करा तसंच कमेंटसुद्धा करा जर तुम्हाला लेक्चर आवडलेलं असेल तर